कसे आहात मित्रांनो, मजेत ना? आशिष मित्रा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे 15 फेब्रुवारी आणि उद्यापासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. आपल्या या रेवंडी गावामध्ये माघी गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 5 दिवस भरगच्च कार्यक्रम असतात. गुण्या गोविंदाने सगळेजण गावातले एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी उत्सवाचं स्वरूप थोडंसं कमी आहे ड्यू टू हे कोविड सिच्युएशन आणि या सगळ्या गोष्टींमुळे, पण त्यातल्या त्यात आपण छोटेखाने एक चांगला उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत. मुळात कसं असतं की लोकमान्य टिळकांनी जो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला हा इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्यासाठी लोकांनी एकत्र यावं या दृष्टिकोनातनं हे उत्सव साजरे करण्यात आले. आत्ताची जी पिढी आहे ती सगळ्यांनी एकत्रित यावे आणि मुंबईत जे आपले चाकरमानी आहेत ते पुन्हा गावाकडे यावेत या अनुषंगाने आपल्याकडे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदाचं हे 21वं वर्ष आहे आणि या काय गमती जमती आहेत या उत्सवातल्या तर त्या नक्कीच तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळतील. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. देवा तुझी याद आली लागली ओढ़ी तुझा भेटीची दही दिशा दुर्ताई आगमनाची डोक्यावर पाट लड़के बाप्पाचा घेऊन निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आईला हो देवाचा देव माझे घरी आईला हो देवाचा देव माझे घरी आईला हो. गणपती बाप्पा आसनस्थ झालेले आहेत आणि या ठिकाणी यावर्षी खास LED स्क्रीन लावण्याचं काम चालू आहे. जसं लालबागच्या राजाच्या पाठीमागे LED स्क्रीन होती तशीच या रेवंडीच्या राजाच्या मागे LED स्क्रीन लावण्याचं काम चाललेलं आहे. थोडी ऍडजस्टमेंट चालू आहे. इथे हुसेनबाई आहे आणि इथे पूर्ण सेट झालेलं आहे आणि गावातले लोक सगळे स्क्रीन बघायला थांबलेले. बराच वेळ चालू होत नव्हते, काहीतरी इश्यू होत होता. आता ती स्क्रीन चालू झालेली आहे. काय सिमेंट शीट लावून फिट करून टाकायची पुढच्या वर्षी. सगळेजण कॉफी पित आहेत, मी अजून जेवलो नाहीये आणि आता उद्या सकाळीच पूजेला सुरुवात होईल. आता डायरेक्ट आपण सकाळी भेटू. सुप्रभात मंडळींनो, आज गणपतीचा पहिला दिवस आणि गणपतीची पूजा व्हायची अजून बाकी आहे. आता वाजलेत सकाळचे 9 आणि आता भटजी काका येतील आणि पूजेला सुरुवात होईल. मित्रांनो, माझं काही काम आहे पर्सनल, एक नवीन प्रोजेक्टचं भूमिपूजन आहे तर तिकडे मी जाणार आहे आणि पुन्हा 10:30-11 वाजेपर्यंत पुन्हा मी इथे उत्सवाला जॉईन करणार. या ठिकाणी थोडीफार काही व्यवस्था केली आहे त्याबद्दलची मी थोडक्यात माहिती देतो आणि नंतर मग आपण उत्सवाला जेव्हा जॉईन होऊ तेव्हा तर तुम्हाला पूर्ण उत्सवाची माहिती नक्कीच मिळेल. तर मंदिराच्या मागील बाजूस या ठिकाणी भोजन व्यवस्था असते आणि हेच आपलं फार मोठं किचन आहे
इकडे रवी काका आहेत, काही महिला वर्ग आहे जे नेहमी आपल्याला मदत करायला असतात. या ठिकाणी काही चूल मांडलेली आहे. नरेश काका, जेवणाचं काय आहे मेन्यू? आज डाळ भात भाजी वाटाणा आणि बटाटा. अच्छा, मोदक आणि सोजी. आणि किती माणसं आहेत तरी सरासरी जेवतील का? अंदाज 1000-1500 माणसांचं दर पाच दिवस. पाच दिवसात पहिल्या दिवशी 1000, दुसऱ्या दिवशी 1000, तिसऱ्या दिवशी 1500-2000. अच्छा, वाढत जात. चौथ्या दिवशी 1000, परत पाचव्या दिवशी 3500. तर माझ्या नवीन साईटचं भूमिपूजनाचं काम आटपून आता पुन्हा देवळाकडे आलो आहोत. थोडा लेट झालाय मला, थोडंसं लेट झालंय, आणि आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल. पूजा झालेली आहे, आरतीच्या नंतर महाप्रसाद असेल आणि मग रात्रीच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. मंदिराच्या मागील बाजूस या ठिकाणी ओळीने लोक जेवण घेत आहेत, महाप्रसाद घेत आहेत. तुम्ही बघाल तर हे व्यवस्थित एका ओळीत उभे राहून महाप्रसाद घेत आहेत. व्यवस्थित आसन व्यवस्था केलेली आहे, कुठल्याही भक्तगणांना भोजन ग्रहण करताना त्रास होऊ नये याच्यासाठी खुर्ची ही आसन व्यवस्था आहे आणि व्यवस्थित या प्रसादाचा लाभ घेता येतो. इकडे खास खास स्पेशल काय आहे? आज मोदक आणि उकडीचे मोदक करतो आपण. आणि हे कापड लावलंय. अच्छा, त्याच्यावर मग हे मोदक ठेवतो म्हणजे एका वेळेला जास्तीत जास्त. काकी, आणि काय आज स्पेशल? मोदक, खीर पण आहे आणि मोदक पण आहे. आणि बाकीचे आणि काय मेन्यू आहेत? सकाळी नरेश काकांनी सांगितले, पुन्हा एकदा तुम्ही सांगा पूर्ण मेन्यू काय काय आहे. आणि भाजी कसली? वाटाण्याची भाजी. आणि सर्वात महत्वाचं काम या ठिकाणी सचिन आणि प्रथमेश करतायत. आम्ही वारंवार लोकांना सांगून सुद्धा लोक काटा उष्टी ठेवतात आणि एवढं अन्न वाया जातं, आणि हे कर्कटा उष्टी काढण्याचं काम सचिन आणि प्रथमेश करतो.
आता संध्याकाळचे वाजले 7 आणि संध्याकाळची आता श्रींच्या आरतीला सुरुवात होईल थोड्याच वेळात. आरती संपन्न झाल्यानंतर फक्त कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी भोजन व्यवस्था असते, कारण का आम्ही पूर्ण 5 दिवस इथे कामात बिझी असतो, तर घरी जायला वेळ पण नसतो. तर मंदिरातर्फे आम्हाला या ठिकाणी रात्री भोजन व्यवस्था असते. नाटकाचं नाव काय? नाटकाचं नाव यमन केलन कॉल. यमन केलन पात्र रंगली सगळी आता चालू झाली, रंगाला चालू झाली. हो, किती पात्र आहेत? 17 पात्र आहेत. 17 पात्र आहेत. अरे वा, पाटणदार चोक एकदम चोक. तर मी गेल्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं शिवराजचा एक वेगळा बिझनेस आहे. शिवराज इकडे बघ जरा, लोकांना कळू दे ना. तर शिवराजचा ॲक्च्युली हा बिझनेस आहे. ते लोक नाटकाचे सेट बनवतात आणि तो माहिरात आहे या सगळ्या कामांमध्ये. हे बघ, हे माझे माया दादाचे आणि कोणते दिले आपण? गोठल्याचे. गोठल्याचे 65 रुपये दिले माझ्याकडून. हां, 50 किती झाले? 80 100 झाले ना आमचे. 100 गोठले दिले आमचे. 100 झाले. 5 आमचे. 100 झाले. आणि 20 वाले जा ना आईस्क्रीम. मित्रांनो, या व्लॉगमध्ये तुम्ही गणपतीचा आगमन सोहळा पाहिला, गणपतीचा पहिला दिवस पाहिला, कशाप्रकारे धूमधडाक्यात हा उत्सव साजरा केला जातो. मोठ्या गुणागोविंदाने सगळीजणं गावातली मुलं एकत्र येतात, गावातले जे ग्रामस्थ आहेत ते एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करतात. मित्रांनो, आपण यापुढे या विसर्जनाचा एक व्लॉग आणि मधले काही दिवसांचा व्लॉग तर नक्कीच बनवणार आहोत. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळेल. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.